अशा प्रकारे अध्यक्षांवर हेतवारोप करणं योग्य नाही आहे, असं योग्य नाही आहे अशा प्रकारे. अरे बाबा सगळेच करतात असं आहे सगळं, असं कुठलंही नाही आहे, असं योग्य नाही, असं योग्य नाही, असं योग्य नाही. अरे आपण सिनियर आहात, आपण असं वागणं योग्य नाही आहे. नाही असेल तर आपल्याला आपण जाऊन भेटा ना, असं काही असं असं होत नाही. सगळ्यांचेच हात वर असतात, हे बरोबर नाही, असं बरोबर नाही. वाचून घ्या, वाचून घ्या, वाचून घ्या. उपमुख्यमंत्री बोलतात, उपमुख्यमंत्री बोलतात, हे बरोबर नाही. उपमुख्यमंत्री बोलतात, आपण बसून घ्या, त्यांना बोलू दे, उपमुख्यमंत्र्यांना बोलू दे, उपमुख्यमंत्र्यांना बोलू दे. भास्करराव जाधव हे जे काही या ठिकाणी बोलल्या तसे रेकॉर्डवर ते नाही आहे, पण ते राहणे योग्य नाही आहे. ते सिनियर सदस्य आहेत, एकावेळी 100 लोकांचे हात वर असतात, अनेक लोक प्रत्येक प्रश्नात हात वर करतात, म्हणून प्रत्येक वेळी सगळ्यांना बोलता बोलायला देता येतं असं नाही आहे. ज्यांचे प्रश्न असतात त्यांना प्राधान्य मिळतं, त्यामुळे असं काही ठरवून भास्कर जाधवांना बोलू देऊ नये अशा प्रकारचा कोणाचा हेतू असण्याचं कारण नाही आहे. आणि अशा प्रकारचा हेतुआरोप अध्यक्षांवर करणं देखील योग्य नाही आहे. ते सिनियर सदस्य आहेत, माझी त्यांनाही विनंती आहे की त्यांनी असा हेतुआरोप करू नये, असं अशा प्रकारे मला असं वाटतं हेतुआरोप करणं योग्य नाही आहे. आणि ते थोडे अनेक वेळा जास्त चिडतात, आपण जेव्हा चिडतो त्यावेळेस अनेक वेळा आपल्या तोंडून असे शब्द निघतात भास्करराव, हे योग्य नाही आहे. तुम्ही सिनियर आहात त्याच्यामुळे मला असं वाटतं की अशी भूमिका बिलकुल मांडू नका, चुकीची भूमिका. असं आहे की सन्मान्य बोलायला नाही दिलं तर परत निषेध कराल, बोला. उपमुख्यमंत्री महोदय, आपण माझ्या भावना समजू शकलात आणि आपल्यामध्ये जे वाकचातुर्य आहे त्याला तोंड नाहीये, हे आपण एकमेकाला अनेक वर्ष ओळखतोय. तुमच्याही लक्षात आलं की मी बोलायला, कालच अध्यक्षांनी सांगितलं की आपण फक्त बटन दाबा आपला नंबर येईल, त्याच्यानंतर मी त्यांना इशारा केला ते देतो देतो बोलले. अध्यक्ष महोदय, मी एक गोष्ट तुमच्या लक्षात आणून देतो की गेल्या वर्षी एका वेळेला 8-8, 10-10 लक्षवेधी लागायच्या. लक्षवेधीचा स्कोप काय हे आपल्यालाही माहिती आहे, तुम्हालाही माहिती आहे. लक्षवेधी कोणत्या डेफिनेशन मध्ये बसते हे तुम्हालाही माहिती आहे, तुम्हालाही माहिती आहे. मी अध्यक्षांच्याकडे 4-4, 6-6 वेळेला जाऊन अनेक वेळेला ही सार्वजनिक हिताची लक्षवेधी आणि लक्षवेधीचे नियम निकष याच्यामध्ये बसणाऱ्या लक्षवेधी कशा ऍडमिट झालेल्या लक्षवेधीतल्या 2 तरी माझ्या लक्षवेधी लावा असं अनेक वेळा मी गेलो. आपण म्हणतात तसं मी जात नाही असं नाही, वैयक्तिक त्यांचं माझं काही वाकडं नाही. मी त्यांच्याकडे अनेक वेळा जातो, चहा पिऊन येतो, काही जरी चुकीचं झालं असेल तर कानावर घालतो. त्यांची कार्यकिर्द अधिक उज्ज्वल कशी होईल या दृष्टीनं माझा वेडावाकडा जो काही अनुभव आहे तोही मी त्यांच्याजवळ कथन करतो. विचारा, व्यक्तिगत माझं भांडण काही नाही. मी राष्ट्रवादीचा अध्यक्ष असताना त्यांच्या प्रचारामध्ये मीच गेलो होतो, पण मला वाटतं तुम्ही खाजगीत काहीतरी सांगून ठेवलंय काय, मला काय माहित नाही. ते जर सांगून ठेवलं असेल तर एकदा मला तुम्हीच घेऊन चला, मला एकदा तुम्हीच घेऊन चला आणि हा विषय संपवून टाका. सन्मान्य महोदय, माझ्या आता लक्षात आलं याच्या पाठीमागचं कारण काय आहे. तुम्ही त्यांना केवळ चहा पिऊ घाल पिऊ प्यायला देताय, तुम्ही त्यांना केक खाऊ घालत नाही आहे. आज त्यांना गोड केक एखादी खाऊ घाला आणि त्यांचं जे काही म्हणणं आहे ते नंतर समजून घ्या. आणि भास्करराव, असं काही नाही, सगळ्यांना इथे पार्टिसिपेट करायची संधी आहे, कमी अधिक असेल तर आपण ते अध्यक्ष लक्ष घालते. नाही आता राहू दे. सन्मान्य सन्मान्य सदस्य भास्कर जाधव, बसा बसा, असं नाही चाललं, बसा बसा बसा.